पुणे येथील एरवडा तुरुंगात 3 कैद्यांचा मृत्यू झालाय. त्यातील एक कैदी हा सिंहगड भागातील डोंजे गावातील रहिवासी होता. त्याचप्रमाणे दुसरा बारामती मधील तर तिसरा हा पुणे शहर येथील रहिवासी होता. त्यातील पहिला संदेश अनिल गोडेकर वय वर्ष 26 याचं तुरुंगात आजाराने निधन झालं. याचं कारण काय आणि त्याला वेळोवेळी उपचार का मिळाले नाही या प्रश्नांच्या उत्तरांसाठी आणि कैद्यांच्या सुरक्षिततेसाठी आज त्याच्या घरातील आणि गावातील नागरिकांनी एरवडा जेल येथे ठिय्या आंदोलन केलंय. तुरुंगात असलेल्या कैद्यांना किडनी स्टोन, ब्रेन ट्यूमर असे मोठे मोठे आजार असू शकतात. त्यांची योग्य ती काळजी घ्यावी, त्यांना कपडे चादर पुरेल असे देण्यात यावे अशी मागणी यावेळी या आंदोलकांनी केली आहे. त्याला जवळजवळ 3-4 महिने झाले, त्याला औषधं काही भेटत नाही. तो प्रत्येक टायमाला बघा, औषध आम्ही बाहेरचे औषध आणले तरी ते आतमध्ये घेत नव्हते. आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांनी औषधी दिली, त्याचा काही इफेक्ट काय पडत नव्हतं त्या औषधाचा. आणि शेवटी कंटाळला तो पोरगा. आम्ही स्वतः प्रत्यक्ष पाहिलं त्याला, ज्या डेड बॉडी करताना त्याचे पूर्ण पाया गुडघ्यापासून सगळं होल पडले होते, त्याच्या पायाला पूर्ण होल पडले होते. ह्यांनी याचा तर दूर फायदा गैरफायदा घेतला. त्यांनी एकुलता एक मुलगा गेला. बाहेरचे औषध नाही, इकडे जेव्हा अजिबात आम्ही घेणार नाही. खाण्याच्या बाबतीत पण विचारले होते, खाणं का आम्हाला भेटत नाही. भेटलं ते भेटलं, खायचं खाणं तर व्हा बाजूला असे करून त्यांना दखल नाही घेतली. सगळं औषध पाण्याचं सगळं बंद करून टाकलं त्यांनी. हे होतंय, त्याच्यावर हे आलं पाहिजे, नियंत्रण आलं पाहिजे गरिबांची मुलं. आणि या असणाऱ्या गोरगरीब जनतेला, सगळेच लोक गुन्हेगार नाही आहेत, काही संशय त्यातली मुलं मेल्यात परवा, आणि त्यांना न्याय मिळाला नाही तर आपण पुढचं आंदोलन पण जाहीर करू शकतो. त्यांना कुठल्याही परिस्थितीत न्याय मिळाला पाहिजे. अशी जर माणसं एरवडा जेलमध्ये मरत असतील तर शासन दुर्लक्ष करते येईल निश्चित. आणि त्यांना न्याय मिळावा म्हणून आजचं आंदोलन जाहीर केलेलं आहे. दर एक महिन्याला, दोन महिन्याला दोन तीन माणसं मयत होतात, मयत होतात आणि त्यांच्यापर्यंत औषधं पोहोचत नाही. आमच्या गावामधला एक मुलगा एक्सपायर झाला, त्याचं वय शुल्लक फक्त 26 वर्ष होतं, 25 ते 26. त्याला त्यांनी एक महिना झाला की आतमध्ये जेल प्रशासनाला विचारत होता की आम्हाला दवाखान्यात न्या, दवाखान्यात न्या एक महिन्याला. पण त्यांनी काही दवाखान्यात नेलं नाही. दादा, आमचं म्हणणे दवाखान्यात बाहेर नका ससनला काढू. ससनला आम्हाला माहिती आहे तुमच्या पैसे लागतं ससनला, कारण की गाड पैसे मागतात हे ते. पण आम्हाला नको येत असलं काही, बाकीच्या गोष्टी आम्हाला बघायच्या नाही. मागच्या फक्त गोरगरिबांना दवाखान्यामध्ये उपचार झाला पाहिजे. पण त्यांनी एवढी रिक्वेस्ट करून सुद्धा त्यांना दवाखान्याला आणलं नाही. पण त्यांनी दवाखान्याला आणलं नाही, त्यामुळे त्याचा असं हे झालं, छातीत दुखत होतं, पोटात दुखत होतं. गेली तो महिनाभर सांगत होता मला दवाखान्यात नाही, आम्हाला चेक करा हे करा. पण त्याला दवाखान्यात नेलं नाही, चेक केलं नाही. त्यांच्या हलगर्जीपणामुळं त्या बिचारा माऊलीला एकच मुलगा होता एकुलता एक, ती बिचारी अजून जेवली नाही. 3 दिवस झालं उपाशी येते, आज 3रा दिवस आहे उपाशी. ते अक्षरशः रडून रडून बेजार झाली. असं ना एक मैत झाला, 3 मैत झाली एका दिवशी. त्यांना न्याय भेटला पाहिजे. आणि आमच्या गोळ्या औषधं आतमध्ये घेत नाही ती, पण तुमच्या तरी गोळ्या औषधं त्यांना द्या ना, त्यांनी दिल्या पाहिजे. नमस्कार. आज या ठिकाणी आपण सर्वजण पाहतोय की या ठिकाणी जे एरवडा कारागृहामध्ये जे बंदी आहेत, त्या बंद्यांचे सर्व नातेवाईक आणि त्यांचा जे या ठिकाणी होणारा आक्रोश, खऱ्या अर्थानं जेल प्रशासन आणि पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे, सदरक्षण आहे, खलनिग्रह आहे, त्या ब्रीदवाक्याला ते विसरलेत. आता या ठिकाणी या जेल प्रशासनाच्या माध्यमातून जे धनदांडगे जे कैदी आहेत त्यांना VIP फॅसिलिटी दिली जाते, आणि जे गोरगरीब आहेत ते आपल्या न्याय हक्कापासून वंचित आहे. खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आपण जर पाहिलं की जे न्यायदेवता जो निकाल देईल तो सर्वांना मान्य असेल, पण आता ते न्याय प्रतीक्षित आरोपी आहेत आणि न्याय प्रतीक्षित बंद्यांना त्या ठिकाणी अमनुषपणे वागणूक दिली जाते. खऱ्या अर्थानं त्यांच्यावर उपचार कुठल्या प्रकारचा हा व्यवस्थित आणि योग्य पद्धतीने होत नाही. त्या ठिकाणी वेळेवर त्यांना गोळ्या औषधं मिळाल्या नसल्यामुळं आपण पाहतोय की अनेक आरोपी त्या ठिकाणी दगावतात आहे. खऱ्या अर्थानं जेल प्रशासनानं
त्याचप्रमाणे कायद्यांच्या समन्वयक समितीनं त्या ठिकाणी व्यवस्थित योग्य लक्ष दिलं तर त्यावेळेस त्यांच्यावर उपचार होऊ शकतो. त्यांना जर आपण पाहिलं तर जनावरांना सुद्धा एवढ्या निकृष्ट दर्जाचं अन्न मिळत नाही, इतक्या निकृष्ट दर्जाचं अन्न त्या बंद्यांना मिळते. खऱ्या अर्थानं त्यांच्या अन्नामध्ये त्या ठिकाणी सुधारणा झाली पाहिजे, त्या ठिकाणं त्यांना औषध उपचार आहे तो वेळेवर दिला पाहिजे. त्या ठिकाणी मुलाखतीचं असेल तर अनेक जणांना त्या ठिकाणी वेळोवेळी पैशाची मागणी केली जाते. ह्या गोष्टीकडं या ठिकाणी जे अधीक्षक साहेब आहेत त्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि या बंद्यांना त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांना आणि या बंद्यांना योग्य न्याय मिळवून द्यावा असं मी जेल प्रशासन आणि आदरणीय गृहमंत्री साहेबांना विनंती करतो.